एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत दाखल झालेत. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 10 जुलैपूर्वी करण्यात येणार आहे. त्याच विस्ताराला अंतिम रूप देण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या या प्रक्रियेला अंतिम रूप देण्यासाठी मुख्यमंत्री आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी फडणवीसांनी शहांची वेळ मागितली आहे. राज्यात आणखी 12 मंत्रिपदं भरली जाऊ शकतात. राज्यात भाजप 12 पैकी 2 मंत्रिपदं रिकामी ठेवून शिवसेनेच्या वाट्याला 2 राज्यमंत्रीपदं येणार आहेत. सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना या विस्तारात स्थान मिळणार हे निश्चित आहे. रामराजे, आपण बघतोय एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही होऊ घातलाय आणि त्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत आल्याचं कळतंय. काय अधिक माहिती आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज सकाळी 10:30 हे अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे त्यांची वेळ मागण्यात आलेली आहे आणि त्यांच्या समोर महाराष्ट्रामध्ये आपल्या मित्रपक्षाने किती जागा द्यायच्या आहेत, कोणाकोणाची नावं आहेत यावर सुद्धा चर्चा केली जाणार आहे आणि अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे की एकनाथ खडसे यांच्याकडे जी खाती होती त्या खात्यांचं वाटप कसं करायचं आहे, कारण 2 राज्यमंत्रीपदं जर शिवसेनेला दिली जात असतील तरी सुद्धा शिवसेना समाधानी नाहीये. त्यांच्याकडे महत्वाचं कॅबिनेटचं पद पाहिजे, त्याच्यामुळे कॅबिनेटचं एखादं मंत्रालय त्यांना द्यावं अशी शिवसेनेची मागणी आहे. तर यावर नेमकं आता काय निर्णय होतं ते पाहणं गरजेचं आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे 10 खाती होती. महसूल सारखं महत्वाचं खातं आहे, कृषी सारखं महत्वाचं खातं आहे, एक्साइज डिपार्टमेंट सारखं महत्वाचं खातं आहे. तर या खात्यांचं वाटप कोणाला केलं जात आहे, का ती खाती सीएम आपल्याकडे स्वतःकडे ठेवतात किंवा वित्तमंत्र्याकडे ते वर्ग करतात हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आजची ही बैठक जी आहे ती महत्वाची म्हटली जाईल आणि केंद्राच्या विस्तारापाठोपाठ राज्यामधलं सुद्धा विस्तार त्याच गतीवर केला जाणार आहे. मात्र हे दोन्ही मंत्रिमंडळ केंद्राचे आणि राज्याचे दोन्ही मंत्रिमंडळ हे नॅनो असतील, कारण काही मोजके चेहरे याच्यामध्ये आणले जातील आणि त्यामुळे खूप मोठ्या दुमदराज्यामध्ये सुद्धा हा विस्ताराचा कार्यक्रम होणार आहे अशी शक्यता दिसून येत नाही. धन्यवाद रामराजे. या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अंतिम स्वरूप देण्यासाठी दिल्लीत दाखल झालेत. त्यांनी आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची वेळ मागितली आहे. त्यांची भेट घेऊन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची अंतिम चर्चा पूर्ण होईल अशी शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.